नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीसीआय कडून एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे। ती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्या अगोदर जर आपण कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला कापसाचे अपडेट आपल्या मोबाईलवरती पाहिजे असेल, लगेच या चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्याकडे कापसाचे बाजारभाव कमेंटमध्ये सांगून तुम्ही जिंकू शकता या दोन्हीपैकी एक कोणती वस्तू। चला तर मित्रांनो, काय आहे पूर्ण बातमी, सीसीआय कडून काय बातमी आपल्याकडे आलेली आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर बाजार शुल्कावरून रखडली सीसीआयची कापूस खरेदी, लाल फितीचा अडसर कापूस उत्पादनात अडचणीत। तर मित्रांनो, कापूस उत्पादन जे ते अडचणीत आहे असं यांनी दाखवलेले आहे। तर आता बातमी आपण सविस्तर बघूया। जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळाला सीसीआय कापूस खरेदीचा मुहूर्त अद्यापही सापडत नसल्याचे चित्र आहे। बाजार शुल्क 55 पैसे असावे या मुद्द्यावरून ही खरेदी रखडली आहे। यामुळे अद्यापही कापसाची जिल्ह्यात खरेदी सुरू होऊ शकलेली नाही, त्यामुळे कापूस दरावर दबाव आल्याने सीसीआयची खरेदी दिलासादायक ठरणार होती, पण ही खरेदी लाल फितीत अडकली आहे। सीसीआयने खुल्या बाजारात उतरून कापूस खरेदी करू असे सांगण्याचं 8,400 रुपये दर नेण्याचेही सांगितले होते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या। जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांनी बाजार शुल्क 1 रुपये 5 पैसे ऐवजी केवळ 55 लावावे असे पत्र सीसीआयने जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहे। त्यावरून जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या प्रशासकांची बैठक बोलावून शुल्क 55 पैसे करण्यावर चर्चा केली, मात्र हे शुल्क राज्य शासनाने ठरवून दिले आहे। राज्य शासनाने ते मान्य केले तर आम्हाला हरकत नाही असेही प्रशासकांनी सांगितले। तर बघू शकता मित्रांनो, जे शुल्क होते ते 55 पैसे लावावे असे त्यांचं म्हणणं आहे। तर त्यावरून राज्य शासनाने 55 पैशाबाबत पत्र पाठवू, शासन जो निर्णय घेईल तो बाजार समित्यांनी मान्य असेल असे जिल्हा उपनिबंधकांनी सीसीआयला पत्र पाठवून सांगितले, मात्र त्यावर आम्ही 55 पैसेच बाजार शुल्क घेऊ असे आम्हाला लिहून द्या, तरच बाजार कापूस खरेदी सुरू होईल असे पत्र सीसीआयने जिल्हा उपनिबंधकांना पाठवले आहे। यामुळे जोपर्यंत शासन 55 पैशाचा बाजार शुल्काला होकार देत नाही तोपर्यंत कापूस खरेदी होणार नसल्याचे चित्र आहे, त्यामुळे कापूस उत्पादकांना प्रचंड अडचणी आलेले आहे। तर बघू शकता मित्रांनो, जे आता सीसीआय जेव्हा बाजार समितीला पत्र पाठवेल तेव्हा जे कापसाची खरेदी चांगल्या प्रकारे सुरू होऊन जाईल। तर जे घरातील कापूस कुठे विकायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे, म्हणजे कापसाला 10 ते 13 हजार रुपयाचा दर मिळायला पाहिजे अशी मागणी केली आहे, मात्र अद्यापही तो दर मिळत नाही। शेतकऱ्यांचा कापूस 80 ते 90% घरात आला आहे, रब्बी हंगामातील पिकेही तयार होतात, मग घरातील कापूस कुठे विकायचा, दराचे काय आणि आदी अनेक प्रश्न कापूस उत्पादकांसमोर आहेत। सीसीआयने खरेदी केल्यास कापूस उत्पादकांना दिलासा मिळू शकणार आहे। तर बघू शकता मित्रांनो, 10 ते 13 हजारपर्यंत कापसाला दर हा भेटला पाहिजे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा अपडेट आहे। जर आपलं कोणी आसपास कापूस उत्पादक शेतकरी असाल तर त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूया पुन्हा अशा एकदा नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।